नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. पायी वारीला सुरुवात होताच बंडा तात्यांसह वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संकल्प मंगल कार्यालय आळंदी पुणे रस्त्यावरच्या वडमुखवाडी चरहोली इथं त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. मात्र बंडातात्या कराडकर यांचं तिथंही काकडा भजन त्यांनी सुरू केल्याचं आता समोर येत आहे. बंडातात्यांना काही वारकऱ्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. दिघी पोलिसांनी ही कारवाई केलेली होती. पायी वारीला सुरुवात होताच बंडातात्यांसह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. गोविंद, बंडातात्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समोर येत आहे, काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? अजिंक्य, सुप्रभात. खरं तर कालच बंडातात्यांनी आपल्या अशी बोलताना स्पष्ट केलं होतं की आता दिंडी निघाली, आता थांबणं शक्य नाहीये. आणि त्यानंतर पोलिसांनी अगदी रात्रीपासूनच कारवाई करायची म्हणून पूर्ण आळंदीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आणि आज पहाटे 4 वाजता बंडातात्या आणि समर्थक जेव्हा जायला निघाले तेव्हा त्यांना तिथेच अटक करून संकल्प गार्डन इथे ठेवण्यात आलेलं आहे. दिघी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल झाले याबद्दल पोलीस माहिती देत नाहीत. आणि याहूनही धक्कादायक म्हणजे ज्या गार्डनमध्ये बंडातात्यांना स्थानबद्ध केलेला आहे तिथे कोणालाही जाऊ दिलं जात नाहीये. इतर जे पुढे वारकरी गेले होते पायी वारी चालत त्यांना सुद्धा पुन्हा एकदा ताब्यात घेऊन संकल्प गार्डनला आणण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या प्रकारामुळे आता वारकऱ्यांमध्ये रोष बघायला मिळतोय. दुसरीकडे माझी वारी माझी जबाबदारी ही मोहीम चालवणारे गणेश महाराज शेटे जे आहेत विदर्भातले वारकरी संघटनेचे नेते वारकरी ते स्वतः आता पायी वारी करत हडपसरच्या पुढे निघालेले आहेत. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही वारकरी पुढे गेलेले आहेत आणि बंडातात्यांना मात्र कडेकोट पोलीस बंदोबस्तात अत्यंत म्हणजे एखाद्या मोठ्या गुन्हेगाराला ताब्यात घेऊन ठेवावं या पद्धतीनं पोलीस कोणालाही त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. माध्यम प्रतिनिधींनाही त्यांच्यापर्यंत पोहोचून देत नाहीत आणि माहितीही सांगत नाहीत की नेमकी कोणते गुन्हे दाखल केले. त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळे संताप निर्माण होऊ शकतो. याबाबत आता थोड्याच वेळात DCP मनसुख हिप्पर हे माहिती देतील आणि त्यानंतरच तात्यांना का स्थानबद्ध केल्या गेले किंवा त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल केले ही माहिती मिळू शकेल. तुर्तास मात्र एवढं नक्की आहे की बंडातात्या आणि त्यांच्यासोबत असलेले 8 ते 10 समर्थकांना संकल्प गार्डन इथे स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेलं आहे. आणि याचा निषेध म्हणून बंडातात्यांनी त्याच ठिकाणी काकडा आरतीला सुरुवात केल्याची माहिती आपल्याला मिळते आहे. बिलकुल गोविंद, असेच आमच्या सोबत राहा. आणखीन एक महत्वाची बातमी आहे.